एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या शहादामधील पक्षीय मेळाव्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते। राष्ट्रवादी मेळाव्याच्या व्यासपीठावर हे दोन्ही नेते एकत्र दिसून आले। यावेळी खडसेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी खानदेशात चांगली मजल मारेल असा विश्वास व्यक्त करत गटातटाचं राजकारण विसरून जिल्ह्यातील पक्षीय कार्यकर्त्यांनी काम करण्याचा सल्ला देखील यावेळी गृहमंत्र्यांनी दिला। अतिशय चांगल्या पद्धतीने तिन्ही पक्षाचं सरकार चालू आहे। मी तुम्हाला सांगतो, जेव्हा काँग्रेस राहतो जे सरकार होतं आपलं 15 वर्ष, त्याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने सरकार हे चालू आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने समन्वय, माजी मुख्यमंत्री असो माजी उपमुख्यमंत्री असो, सर्व पक्षातल्या लोकांना एकत्र घेऊन काम करतायत। पवार साहेबांची नजर त्यानिमित्तानं प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर असते, त्यांच्या सुद्धा सूचना त्यानिमित्तानं अतिशय महत्वाच्या असतात। त्या पद्धतीनं सरकार अतिशय चांगलं चालू आहे। 5 वर्ष या सरकारला काही होणार नाही याची सुद्धा मी खात्री आहे। अपी पक्षाचे लोक असं आहे की त्यांचे लोक नेते माझी सांगतात, आम्ही जर असं बोललो नाही नंबरमध्ये असं होणार तर आमच्या मागे कोणी राहणार नाही, आमदार सुद्धा राहणार नाही। त्याच्यामुळे आम्हाला असं बोलावं लागतं, नाही बोललो ते सगळे उठून पडतील। त्याच्यामुळे ते अनेकदा वक्तव्य येतं ना, अभि नोव्हेंबर मे असा होण्यावर नाही, डिसेंबर मे असा होणार नाही, काही नोव्हेंबर होणार नाही, काही डिसेंबर होणार नाही। 5 वर्ष खंबीरपणे सरकार त्या निमित्तानं चालणार आहे आणि त्या पद्धतीनं आपण पुढील काळामध्ये चांगल्या पद्धतीनं एकत्र राहून त्या निमित्तानं काम करावं। परिस्थितीमध्ये 6-7-8 महिने आता 6-7 महिने बरोबर आपले गेले, अनेक जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या बाबतीत जी परिस्थिती आपल्याला माहिती आहे, त्या बाबतीत सुद्धा आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं दक्षता घेण्याची सुद्धा आवश्यकता आहे की ज्या ज्या गोष्टी राज्य शासनाने सांगितल्या आहेत त्याचं काटेकोरपणे पालन त्या निमित्तानं आपण सर्वांनी करून या कोरोनाच्या लढाईमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं 100% यश येईल या दृष्टीत सुद्धा आपल्याला सर्वांना चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे। या ठिकाणी आमचे खडसेंच्या बाबतीत त्यांनी सांगितलं आमच्या अध्यक्षांनी की सुरुवातीला यामध्ये या जिल्ह्यामध्ये काही लोकांनी 10-10 छिद्र पाडण्याचं काम केलं, पण पूर्ण 10च्या 10च राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलं आणि ते 10च काही साधं सुद्धा नाही, मजबूत 10 आहे। त्याच्यामुळे त्यांच्या या येण्यामुळे नक्कीच चांगल्या पद्धतीनं आपल्या या जिल्ह्यामध्ये या संपूर्ण खानदेशमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला ताकद मिळेल अशा पद्धतीची सुद्धा आशा त्यानिमित्तानं इथं व्यक्त करतो। आणि परत पुढची जेव्हा 2022-23 जेव्हा किंवा निवडणूक होईल 4 वर्षानंतर त्यावेळेस या जिल्ह्याचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आपण निर्माण करावी अशा पद्धतीची आपल्याला सूचना करतो, आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपितो। ज्या खानदेशात भाजप रुजवली आणि वाढवली त्याच खानदेशातून भारतीय जनता पक्षाला हद्दपार करू असं नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसेंनी नंदुरबार इथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलंय। सगळे लक्षात यायचं, ज्या वडील आहेत लक्षात यायचं, इथलं बाहेर
शहाद्यापासून जवळ, त्यामुळे रिलेशन चांगलं आहे, नात्या संबंधही आहे. त्याचा सर्वांचा उपयोग आपल्या पार्टीच्या विस्तारासाठी पण सर्व उपयोग करूया आणि सर्व एकत्र काम करूया. तसंच एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी पक्षीय संघटन मजबूत करतील असा विश्वास देखील अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार.